तर नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयामध्ये 260 जागांसाठी भरती जाहिरात आलेली आहे। तर या भरती जाहिरातीमध्ये नेमकी कोणकोणती पदं आहेत, त्या पदांसाठी काय शैक्षणिक पात्रता असणार आहे आणि ती पद संख्या नेमकी किती आहे, हे सर्व आपल्याला या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे। तर या जाहिरातीमध्ये पहिलं जे पद आपल्याला पाहायला मिळेल ते आहे सहाय्यक संशोधक अधिकारी गट ब, आणि त्याच्यासाठी आपल्याला 39 जागा आहेत। तर या सर्व जागांचं विश्लेषण कोणत्या कॅटेगरीसाठी किती जागा आहेत हे सर्व आपल्याला पाहायला मिळतच आहे। त्याच्यानंतर दुसरं जे पद आहे ते आहे सांख्यिकी सहाय्यक गट क चे पद आहे आणि त्याच्यासाठी 94 जागा इतके आहेत। आणि तिसऱ्या क्रमांकाचे जे पद आहे ते आहे अन्वेषक, की जे सुद्धा गट क चे पद आहे आणि त्यासाठी सर्वात जास्त म्हणजे 127 जागा आहेत। तर या तिन्ही पदांसाठी काय शैक्षणिक पात्रता आपल्याला आवश्यक आहे हे आपण पाहूया। तर सहाय्यक संशोधन अधिकारी गट ब या पदासाठी सांख्यिकी, बायोमेट्री, गणित, अर्थशास्त्र, इकॉनॉमेट्रिक्स किंवा गणितीय अर्थशास्त्र, वाणिज्य विषयातील पदव्युत्तर पदवी म्हणजेच पोस्ट ग्रॅज्युएशन इत्यादी पदांमध्ये इत्यादी विषयांमधील, त्याचप्रमाणे कोणत्याही शाखेतील पदवीधर असाल आणि ISI किंवा ICAR मधून संख्याशास्त्रातील पदव्युत्तर पदविका जर तुम्ही पास असाल तर तुम्ही सहाय्यक संशोधन अधिकारी या पदासाठी अर्ज करू शकता। त्याचप्रमाणे जे 2 जे पद आहे सांख्यिकी सहाय्यक गट क, की ज्याच्यासाठी 94 जागा आहेत आणि त्याच्यासाठी गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य, सांख्यिकी, इकॉनॉमेट्रिक्स याच्यातील पदव्युत्तर पदवी किंवा 45 गुणांसह गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य, सांख्यिकी किंवा इकॉनॉमेट्रिक्स याच्यामधील पदवी म्हणजेच ग्रॅज्युएशन। जर तुम्ही 45 गुणांसह गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य, सांख्यिकी, इकॉनॉमेट्रिक्स याच्यामधील जर पदवीधर असाल तर तरी देखील तुम्ही सांख्यिकी सहाय्यक गट क याच्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता। त्याचप्रमाणे अन्वेषक गट क मधील जे 127 पद आहेत त्याच्यासाठी तुम्हाला फक्त 10वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे, म्हणजेच जे 10वी उत्तीर्ण झाले आहेत त्यांच्यासाठी एक चांगली सुवर्ण संधी आहे। त्याचप्रमाणे जे सिंपल सांख्यिकी, गणित किंवा वाणिज्य, कॉमर्स फील्डमधील असतील, अर्थशास्त्र झालेले असतील त्यांच्यासाठी सुद्धा सांख्यिकी सहाय्यक गट क हे पद महत्त्वाचं आहे। त्याच्यामध्ये या पदांसाठी नक्की वयाची अट किती आहे हे देखील आपण पाहूयात। तर या सर्व पदांसाठी आपल्याला वयाची अट खुल्या प्रवर्गासाठी 18 ते 40 म्हणजेच 2 शिथिल करण्यात आलेली आहे अट। त्याचप्रमाणे इतर कॅटेगरींसाठी त्या पदांच्या वयामध्ये मुभा आहे। तसेच या सर्व पदांसाठी जे नोकरीचं ठिकाण किंवा तुमची नोकरी कुठं असणार आहे तर या सर्व जी पदं आहेत ती महाराष्ट्र राज्यामधीलच आहेत। त्याचप्रमाणे तुमची जी वयाची अट आहे 1 जुलै 2023 रोजी 18 ते 40 इतके असणं आवश्यक आहे आणि मागासवर्गीयांसाठी 40 या वयामध्ये 5 सूट म्हणजेच 45 इतकी वयाची मर्यादा आहे। त्याचप्रमाणे या परीक्षेसाठी तुम्हाला अर्ज भरण्यासाठी खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये, त्याचप्रमाणे अराखीव प्रवर्गांसाठी किंवा मागासवर्गीय प्रवर्गांसाठी 900 रुपये इतकी फी तुम्हाला आहे। आणि या परीक्षेमधील किंवा या भरतीमधील चांगली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे माजी सैनिक आहेत जे या पदभरतीसाठी फॉर्म भरू इच्छितात त्यांच्यासाठी कोणत्याही प्रकारची फी नाही। तर या पदभरतीसाठी किंवा या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची जी तारीख आहे ती असणार आहे 5 ऑगस्ट 2023 च्या रात्री 11:59 आणि ही जी परीक्षा असणार आहे ती साधारणपणे सप्टेंबर महिन्यात असणार आहे। तर मित्रांनो, ही होती महाराष्ट्र शासनाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयातील जे 260 जागांसाठी जी थेट सरळ सेवा भरती आहे त्याच्याविषयी। तर पुढील व्हिडिओमध्ये आपण सहाय्यक संशोधन अधिकारी गट ब, त्याचप्रमाणे सांख्यिकी सहाय्यक, त्याचप्रमाणे अन्वेषक ही जी पदं आहेत या पदांचे नेमकी कार्य आणि कर्तव्य नेमकी काय आहेत, यांना काय काम असतं, तुम्हाला कोणत्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील हे सर्व आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूयात। तर या परीक्षेमध्ये तुम्ही नक्कीच अर्ज करा, चांगल्या प्रकारे अभ्यास करून
तुम्हाला नक्कीच यश मिळेल ही आशा करतो. धन्यवाद.